श्रद्धा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही जितपर्यंत आहोत तेवढपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम येऊ भी देणार नाही. हॅलो, सुमित दादा आहेत तुमच्या मागे. सुमित सर असल्यावर काही प्रॉब्लेम येण्याचे डाऊटच निर्माण नाही होत. 29 रन्स आणि एक प्लेअर म्हणून म्हणतो जीएमसी नागपूर एक्स्ट्रा आणत चला. स्कोर कार्ड, स्कोर कार्ड सांग. 3 मिसअंडरस्टँडिंग आहे, ती लवकरच क्लिअर होईल. लाईव्ह चालू आहे, जास्त असेल तर कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करण्यापेक्षा आपण स्क्रीनवर इकडे बघू. खाली बसलो भाई. मी सांगतो फायनल 29 रन्स, 2 ओव्हर, 1 विकेट आणि आता हा वाईड. होम बॉलर पुन्हा एकदा वाईड, 2 वाईड, बॅक टू बॅट वाईड. नागपूर की पब्लिक बोले तो तबलीक, दस का कर रहा करा, साइड में थूक रहा, पच पच. और किसी को नहीं बता रहा, किसी को भी नहीं बता रहा. किसी को तो बता. चुप चुप. हेलो ओमकार, सुंदर अशी बिल्डिंग. सिंगल आयुष्यातही संस्कृती ताई यांचे स्वागत. अतिशय सुंदर असा हा षटकार सहा रनांसाठी हर्षच्या बॅट मधून आणि धाव संख्या जाऊन पोचली सरळ 39 रन, 1 विकेट. काफी टेन्स भरा ये मॅच. एक रन डिक्लेअर, अंपायर चा इशारा. चार बॉल, चार बॉल, 40 रन. वाह, सुंदर असा प्रयत्न, एक रन डिक्लेअर. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, रिक्वायर रन रेट. सुमित निर्मल सर काफी बढ़िया कीपिंग करते हुए. लास्ट बॉल सिंगल आणि धाव संख्या लागली आहे 42 रन, 3 ओव्हर, 42 रन, 3 ओव्हर्स ऍट द एंड. सुंदर असं कव्हर केलंय त्यांनी काही मला गेल्या एक ओव्हर मध्ये. चौदा रनांची आवश्यकता 18 बॉल मध्ये. जीवन पवार नेक्स्ट ओव्हर, विकास सर डाले गे. स्वीट क्रंच ने लाया गया इस बार. स्वीट क्रंच, स्वीट क्रंच वाले बोले साले पैसे खाता है. बढ़िया बॉलिंग,
पुन्हा एकदा बढिया शॉट कवरच्या दिशेने, डीप कवरच्या दिशेने, बेस फिल्डिंग, चार रनांसाठी चौकार, डीओपीएमसी स्पेशल चौकार। ये बहुत मुश्किल जा सकता है, पहले बॉल पे चार रन इस ओवर के चुराते हुए जेएमसी नांदेड़। सुंदर ऑर्गेनाइजर यश महाजन बैटिंग, हर्ष बुतड़ा पूरापूर माहौल करतानी त्यांचे साथी निक निकेतन फील देलास गर्दा माहौल करते हुए अपना माहौल अलग है। दादा 10 रनांची आवश्यकता 16 बॉल मध्ये जीएमसी नागपूरला। अनुप दादू आम्हाला सांगतानी सुमित राठोड बद्दल, पण आम्हाला सुमित राठोड बद्दल बोलायची काही आवश्यकता नाही आहे। डॉट बॉल, सुंदर असा कमबॅक सुमित राठोड, स्ट्रगलर मॅन का नीट पीजी एमएस सर्जरी उनको चाहिए। साहेब हो वार्डात घेऊन ठोकी कुठं ना कुठं आपल्याकडे बम काही जागाच जागा आहे। अरे बालरोग तज्ञ आहे वरती, म्हणजे बालरोग वार्ड आहे ते, काय म्हणतात पेडेट्रिक्स वार्ड। चार बॉल 46 रन वरते जातच जातो, तुला एका टाइमला असं वाटेल की बाबा हे खतम झालं, पण तू चालत राहायचो, पोहोचशील तू तुझ्या डेस्टिनेशन पर्यंत। और काफी बढिया बॉलिंग बाय नर्सिंग, नर्सिंग बी टीम। जीवनाचं पण असंच असते, कधी कधी कळत विकास चालत जायला। विकासनं पहिल्या बॉलला जरूर चौकार खाल्ला, पण नंतर जो कमबॅक केला, जो कमबॅक केला, बाबा 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 बाबा, बेकार कमबॅक। कॅप्टन्सी जरी नसली घेतली तरी रुबाब त्याचाच। वैभव देशमुख प्लीज चेक इट, चिल फील अगेन सिंगल के लिए प्रयास, थोड़ी सी मिस फील्डिंग। व्हाई आर यू सैड वैभव देशमुख, आई कांट सी लाइक दिस। ओके मिशन सक्सेसफुल, सिंगल सिंगल। धाव संख्या लागली आहे 47 रन, 47 रन 4 ओवर्स, 12 बॉल 9 रनची आवश्यकता, 12 बॉल 9 रनची आवश्यकता। ये मुकाबला किधर भी जा सकता है, किधर भी, नागपुर भी जा सकता है, जलगांव भी जा सकता है, नरसिंह के। अब देखते हैं ये दो ओवर में सुमित सर कैसी स्ट्रेटजी अपनाते हैं। अगर मैच जीते तो शरद सर मैन ऑफ द मैच बन सकते थे। लगाओ भोलेनाथ के गाने लगाओ हंसराज। बैंजो कडे ऑफर सुरू आहे, फ्लॅट 50 रुपीज को कोई भी मॉकटेल भी लो, बहुत टेस्टी है। पहिला दिवस 5 बॉल 5 सिक्स उमेश सरन कडून। ये मुकाबला बहुत टेंस भरा मुकाबला, 12 बॉल 9 रन, देखते हैं ये ओवर कैसी जाती है, लास्ट ओवर में कितने रन बचते हैं, ये ओवर में मुकाबला खबाज। काफी प्रेशर अभिजीत पे, अभिजीत राठौड, इनके हाथ में गेंद, इनके हाथ में पूरी टीम की रिस्पॉन्सिबिलिटी। अगर ये मुकाबला किधर भी जा सकता है, जीएमसी नागपुर भी जा सकता है, 450 किलोमीटर दूर भी जाऊ सकते, आणि जीएमसी नागपूर सुंदर अशी प्लेसमेंट गॅप मध्ये, प्लेसमेंट डीप कवरला, और बढ़िया फील्डिंग, डीप नहीं आता भाव असू दे कोणी भी, डीप स्क्वेअर। तू नाव सांग भाव, तू कोणतं नाव घेऊ, वैभव गजबी, पाटावर ताट, अभिजीत राठोड, सुंदर असा कमबॅक। 10 बॉल 8 रन हा गॅप पुन्हा कमी झालाय, जीएमसी नागपूर जर असंच खेळली तर सामना गमावू शकते। और काफी डॉट निकालते हुए उसमें अंपायर लेग बाय सरन आहे का, बॅट अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन
नो रन स्ट्राइक चेंज झाली पण स्ट्राइक चेंज नाही करू शकत. स्कोर सांगतो सांगतो धाव संख्या 48 रन 9 बॉल 8 रन म्हणजे अजूनही मुकाबला तुम्ही जिंकू शकता आरामात. रनर अप लेके कॅन्सल करते हुए 8 रन 9 बॉल वाइड ये वाइड भरी जा सकता है नर्सिंग बी टीम को. काफी गर्मा गर्मी का माहौल पुन्हा एकदा स्लोअर पुन्हा एकदा वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. गाणे बंद अंपायर डिसिजन सत्यम सिंग एक रन डिक्लेअर 1D अंपायर डिसिजन कुड बी द लास्ट डिसिजन भाई चिलपिल टेक अ चार बॉल आणि या सोबतच नागपूर टीमची धाव संख्या पोहोचली आहे 50 रनांवर टीमची 50. हवेत बॉल खाली शरद सर आणि सुंदर असा खेळ या ठिकाणी उदय खरात आउट झालाय. ये मुकाबला पलट रहा है गाइस 50 रन 2 विकेट आणि 5 बॉल 7 बॉल 6 रनांची आवश्यकता अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग मागे येऊन शरद दादांनी न्यू बॅट्समनचं नाव जर्सी दाखव भाई एवढे दिसून नाही राहिले त्या प्लेअर ला सांगतो सुयश काय लवकर सुयश सुयश तेच तर म्हणून राहील तो बाबा सुयश असो सुयश असो यश भेटणे आवश्यक आहे मग तो यश महाजन जरी असता तरी चालेल. वाईड पाच रन 7 बॉल अजूनही सामन्यात दोघही टीम कुठलाही चुराते हुए और अपने लक्ष्य की तरफ पहुंचते हुए ओवर की समाप्ति 52 रन्स 2 विकेट्स 6 बॉल 4 रन लास्ट ओवर थ्रिलिंग मुकाबला. बैट्समैन कोई रिस्क नहीं लेना चाहते कि कोई बड़ा शॉट खेले कुछ आवश्यकता ही नहीं इस बार अपनी धीमी गति से चलता हुआ सामना एकदम धीमी गति से विनिंग की तरफ लेके जा रहे. जीएमसी नांदेड वर्सेस जीएमसी नांदेड भी आली गए बाप रे बाप जीएमसी नंदुरबार सॉरी भाई नांदेड नंदुरबार थोड़ी मिस्टेक होते लाइफ मध्ये चालूंगी ऍडजस्ट करूंगी बाबा. शौर्यने अपना फॅमिली थोडा एक्सटेंड कर लिया ए टीम एंड बी टीम में नंदुरबारच्या ग्रुप मधली करा. विकास आपली ही दुसरी ओवर घेऊन आलाय विकास ते मिस्टेक झाली बा झाली माफ. कुणाल नाईक नांदेड नंदुरबार मध्ये मिस्टेक झाली माफ करून द्या दादू सॉरी. 6 बॉल 4 रनची आवश्यकता तुमचीच मॅच होणार काही भी हो भावा माय गॅरंटी. काय झालं विकास दादा दोन ओव्हर कोणाचे झालेत का बघ बरं अभिजित 2 ओव्हर झालेत
एकालाच दोन ओव्हर आहेत, एक बॉलर फक्त दोन ओव्हर टाकू शकतो. विकास दादा सॉरी. मी नंदुरबारची मॅच घेणस कुणाल नाईक माझा शब्द आहे. तुम्ही नंदुरबारचे असले तरी त्यांना तुम्ही फेवर करू नका, माझी रिस्पॉन्सिबिलिटी. अनुप जाधव थोडा हळू गोलू गोलू. सकाराम काकाचा लाडका मुलगा अनुप दादू. आमच्या अबुदेव बॅचचा पण लाडका मुलगा दादू. सुरू करा सुरू करा सुरू करा. सहा बॉल चार रनची आवश्यकता. आम्हाला रात्री प्रॅक्टिस ही करायची. वैभव बॉलिंगला आपली कोकण इज व्हेरी ब्युटिफुल गाइस, एक बार जरूर जाना. खंडुडॉन खंडुडॉन ऑफ डी यूपीएमसी. वैभव बॉलिंगला आणि समोर सहा बॉल मध्ये चार रनांची आवश्यकता. बघू सुएस स्ट्राइक वर हा सामना कुठपर्यंत जातो. कोई रिस्क लेंगे क्या लगता है तुम्हें श्री सर? नो रिस्क, बस सिंगल डबल में चलेगा ये मुकाबला और बॉलिंग को कंट्रोल करना पड़ेगा अपने वाइड एंड नो बॉल्स पे. चलो ये बढ़िया है फील्डिंग, खतरनाक फील्डिंग खुद विकास दादा ने लगाई. चलो देखते हैं वाइड बॉल. इसी के साथ जीएमसी नागपुर अपने जीत की ओर जाती हुई की तरफ जीत की तरह. आवाज 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 चलो बकाड़े बम्ब बम बकाड़े बम्ब बम बम लहरी. तीन रन सहा बॉल. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा अंपायर कडून. फ्री हिट शुभम जोगदान याकडून फ्री हिटचा इशारा. दोन रनची आवश्यकता सहा बॉल मध्ये. मी आधीच बोललो वाईड आणि नो बॉल वर कंट्रोल असला तरी मॅच अजूनही जिंकू शकतात. मॅच तर होऊ दे भावा. पुन्हा एकदा वाईड वाईड. शून्य बॉल मध्ये तीन रन दिलेत वैभवनं आणि या ठिकाणी इक्वल झालीय टीमची. सहा बॉल एक रनची आवश्यकता जीएमसी नागपूरला. जर कोणी लाईव्ह बघत असणार तर काफी खुश रहेंगे जीएमसी नागपूर के प्लेयर्स. फ्री हिट कंटिन्यू. दादूला नाश्त्यासाठी कॉल आलाय. बाबा बूम अंपायर वर थोडा प्रेशर. फ्री हिट कंटिन्यू. सहा बॉल एक रनची आवश्यकता. ओव्हर चेंज केली आणि हवेत बॉल खाली. प्लेयर सुंदर अशी झेल आणि पुन्हा एकदा येणार का ट्विस्ट हा प्रश्नचिन्ह आपल्या समोर असणार आहे. फ्री हिट होता आणि या ठिकाणी सामना जिंकला जीएमसी नागपूरनं. सॉरी जीएमसी नागपूर आपल्या या सीझनची पहिली विनिंग रजिस्टर करताना. जीएमसी नागपूर कॉंग्रॅच्युलेशन्स अँड बेस्ट विशेस फॉर नेक्स्ट मॅचेस. जीएमसी नंदुरबार वर्सेस शौर्य ए टीम यांनी ग्राउंड मध्ये लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावावी आणि ज्या मॅचेस झाले त्यांनी इकडे यावं. मॅन ऑफ द मॅच. गाणे बंद करा. नर्सिंग टीम नर्सिंग बी टीम आणि जीएमसी नागपूरने इथे स्टेज कडे या फोटो काढण्याकरिता.
अनिकेत अरे ताशांचा आवाज आला यश भाई इन द पब्लिक डॉक्टर शुभम जोगदंड नाम तो पता ही होगा हर मैटर में हाथ होता है हाथ नहीं तो पैर होता है रोमांचक सामन्याची सुरुवात ओके छान बॉल टाकला होता कॉमेंटेटरच्या सूचना कॉमेंटेटर्सला मिळालेल्या आहेत रोहित पाटील इथं बकचोदी करतोय मालवण फिरून आले अंपायर कोण आहे डॉक्टर वाय के फ्रॉम बीट यू ओके सॉरी यश महाजन द फेगाड गाणे लावू नका कारण प्लेयर्सना खेळण्यामध्ये थोडा सर किती रन डिक्लेअर आहेत अरे एक कॉमेंटेटर बोलत असताना बोलत जाऊ नको ना एक रन डिक्लेअर छोटू एक रन डिक्लेअर अनिकेत सॉरी अनिकेत बॉलर समोर सुंदर अशी कॅच निकेतन कडून सुंदर अशी बॉलिंग बॅट्समॅनचं नाव येतो आपली टीम लग रही टीम शौर्य गणेश गोपाल लल्लू सोनार लल्लू तुला वाटतंय का तू ऋषभ पंत आहे वा व्हेरी गुड सच में पिछली बार 50 मारी थी आई मीन लास्ट सीजन को अरे बाप फिर की देख घुमा गई हेलो हेलो ओ मिस्टर 360 बॅट्समन आहे गणेश गोपाल जी योगेश त्रिवेदी रील काढायला गेला खेळायला गेला तू प्लेअर आहे एक रन डिक्लेअर ओव्हर की समाप्ती 10 रन 1 ओव्हर मला वाटलं त्रिवेदी शूटलाच गेलाय सुंदर असा योगेश त्रिवेदी द रील बॉय वाई ट्री रील स्टार योगेश त्रिवेदी मुझे लगा रील निकालने के लिए आया है सॉरी काफी दिन बाद नो बॉल का इशारा फ्री हिट वन बाउंस नो बॉल हाइट की वजह से नो बॉल नहीं मैट से अलीकड़ पड़ ले चलो कुछ रूल एक्सप्लेन कर ओ अगेन बस्ट 6 डीप कव्हरला हा सुंदर असा डीप स्क्वेअरला सुंदर असा षटकार गणेश गोपालकडून हॅलो वाईड अंपायरचा निर्णय वाईड वन बाउंस वाइड
शौर्य ए वर्सेस जीएमसी नंदुरबार हा सामना अठरा रन एक बॉल सात बॉल अठरा रन सुंदर अशी फिल्डिंग ललित कडून एक्स्ट्रा कव्हरला अतिशय सुंदर अशी फिल्डिंग खूप छान फिल्डिंग लल्लू योगेश त्रिवेदी दोन बॉल पुन्हा स्लोअर वन उनकी बॉलिंग ही स्लोअर आहे स्लोअर वन नाही था वो पुन्हा मिड विकेट मिड विकेटला सुंदर अशी फिल्डिंग अरे आदित्य जाधव ए बंदे का नाम सुन के सुमित सर मुस्कुराए थोड़ा सा पॉइंट की दिशा में एक रन डिक्लेयर सुमित सर का भांजा है और उसके मामा है वो आदित्य स्कोर हो झाला आहे 19 रन 4 बॉल आणि शून्य विकेट 19 रन्स 19 विकेट शून्य झाल्यात 19 सुनते ही शुभम जी थोडा मुस्कुरा आहे अरे हवा में गेंद कीपर उसके पीछे और कैच ड्रॉप डॉक्टर कुणाल नाईक हाइट के बारे में कुछ सोचा है क्या हाइट ऑफ द एक रन डिक्लेयर एसके एसके का काफी अच्छा प्रयास बहुत ही अच्छी बॉलिंग यश महाजन से बेहतर बॉलिंग मतलब बॉलिंग तो कर रहा है फेक नहीं रहा मैं तो नहीं उठेगा जर्सी चोर उदय सकाई OBGY लाइव है जर्सी पहनने से कुछ नहीं होता परफॉर्मेंस चाहिए मैडी मुरर का जिसका आप कुछ भी नहीं है और ये बेहतरीन लॉन्ग ऑन की तरफ जाता हुआ शॉट और उससे ही बेहतर फील्डिंग्स वाह 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 बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट टू रन्स चीयर अप्स करते हुए कौन अदर प्लेयर तिकडे ओवर की समाप्ति 22 रन्स टू विकेट्स 22 runs, 2 wickets at the loss of 2 wickets, 22 runs, 0 wickets, technical glitch, technical glitch was there. कल सुबह के मैचेस के अंपायर जिनको काफी साल से एक्सपीरियंस है हमारे एक्स टीम के कैप्टन सॉरी कैप्टन नहीं बॉलर्स यश सर ओ कौन है बॉलर राहुल जाधव बाप रे राहुल जाधव राहुल्या जल्दी एग्रेसिव हो जाते हैं ओ बहुत ही बढ़िया रनअप मोहम्मद शमी जैसा रनअप है उनका नहीं मुझे तो अशोक डिंडा जैसी जंप लगी नहीं लेकिन आई वॉज थिंकिंग अबाउट हिज लास्ट वन स्टेप इज लाइक मोहम्मद शमी बट डोंट थिंक वी आर टॉकिंग लाइक दिस कौन आ रहा है भाई ये जीएमसी नंदुरबार की पब्लिक है क्या श्री सावरकर दादू चांगला अथरून तुम्ही दोघ कुठ चालले हो कळालं महाशिवरात्री स्पेशल बावीस रन आणि दोन ओव्हर्स कम्प्लीट आणि राहुल जाधवचा हा पहिला बॉल समोर असेल गणेश गोपाल जोगी षटकार किंग आतापर्यंत ओ ओ स्लोअर वन राहुल जाधव अतिशय डोक्यानं काम करतोय खुर्ची आहे निके खुर्ची बसू
राहुल जाधव. पुन्हा आपला दुसरा बॉल समोर गणेश गोपाल. आणि गणेश गोपालच्या बॅट्स मधून हा लॉंग ऑन के दिशेने अतिशय सुंदर आणि जोरदार षटकार. सिक्स रन्स. हॅलो बोला ना. वाईड 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 मॅडिसन सारखा ना. वाईड टाक ना. वाईड वाईड टाक. हो ठीक आहे टाकला. राहुल जाधव तीन बॉल 29 रन. शौर्य बॅच अपने सपोर्ट के लिए जानी जाती है. परफॉर्मन्स कैसा भी हो लेकिन शायद बजाने वाले अगस्त्य वाले क्यों लग रहे उनको टास्क. पुनः एकदा बूम 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 बा 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 जोरदार षटकार गणेश गोपाल. गणेश गणेश गोपाल ये बहुत लंबे लंबे दिए आणि लॉंग ऑन हा त्यांचा स्ट्रॉंग झोन. रोहित लंबा सिक्स नाही था ऍक्च्युअली आवर ग्राउंड इज टू शॉर्ट. अच्छा ओय नाउ गणेश गोपाल पुढच्या बॉलला यॉर्कर. राहुल जाधव कडून सुंदर असा कमबॅक अपने एक रनांसाठी. 100 किड स्पीड से अपना यॉर्कर डालते हुए राहुल जाधव. पांच बॉल लेकिन परफेक्ट यॉर्कर. पांच बॉल 36 रन. स्लो मोशन यॉर्कर. आतापर्यंत राहुलनं 14 रन दिलेत पांच बॉल मध्ये. जर ही विकेट घेतली तर शायद सहा बॉल मध्ये सुद्धा 14 रनच देईल असं मला वाटतंय. अरे अरे आणि ही धाव संख्या जाऊन पोहोचली 6 बॉल 20 रन. मॅडी मुरारका बिग ओव्हर फॉर द ग्राउंड मध्ये जाऊन नंदुरबार. 42 रन्स ऍट द एंड ऑफ 3 ओव्हर्स. ऑर्गनायझर असले तरी मॅच चालू असताना गणेश गोपाल नाही. हो गणेश गोपाल आणि इसमें से नाम कौन सा है और सरनेम कौन सा है. गणेश गोपाल. गणेश गोपाल आणि प्रणव या दोघांनी अति सुंदर अशी फलंदाजी वैभव फलंदाजी करत या ओव्हर मधून काढले 20 रन्स. गणेश गोपाल का टीममेट है क्या कोई मेरा डाउट क्लियर करो. गणेश गोपाल गणेश नाम है या गोपाल नाम है. सरनेम कौन सा है. ओके क्या बोल रहा है रे पब्लिक. पानी मांग रहा है. पानी मिला देखिए. अरे उसको मेज पे भेजो खाना खाने के लिए ठंडा हो जाएगा. चिल गाइस यहाँ पे कमेंट्री से. हा स्कोर का सांगितलं की 42 रन्स 3 ओव्हर 0 विकेट. कॉमेंटरीला इथिकल कमिटीची नोटीस आलेली आहे. बॉलर अवताडे ना साहिल अवताडे. हवेत बॉल खाली असेल प्लेयर बघूया. कॅच ड्रॉप. गणेश गोपालची कॅच होती. जर घेतली असती तर खूप फायद्यात असते. आणि या रन रेटने जर खेळले तर प्रोजेक्टेड स्कोर असेल 83. 44 रन्स एक बॉल 3.1 बॉल 44 रन्स. कोही हार की संभावना नाही. पुन्हा एकदा आता योगेश त्रिवेदी खाली आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. बॅक टू कॅच ड्रॉप की है शौर्य बॅच ने. शायद ये कॅच नाही मॅच था.
कैच नहीं मैच था, लेकिन चलता है, गलतियां होती रहती है। वैभव पुन्हा एकदा झाडू शॉटचा प्रयत्न, वाइड बॉल, वाइड बॉल। जिंदगी वैभव देशमुख सर यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे अर्जंट यावं। आमचं पण एक वैभव सर आहे। ओ ओ बाप रे बाप, हे शॉट कुछ अजीब सा, कुछ अलग सा, श्रेष्ठ लॉन्ग ऑफ की तरह था। श्रेष्ठ अय्यर जैसा पट्टा शॉट था वो, लॉन्ग ऑफ की तरह बेहतरीन शॉट, अपने बैट को पूरा एक्सटेंस करके, लेकिन एक्सटेंशन ऑफ ऑब्जेक्शन लिया है बॉलर पे साहिल औताडे पे। यार काफी मेहनती प्लेयर है वो साहिल औताडे, वो एमयूएचएस के ट्रायल्स दे चुका है। मोस्ट जेन्युइन वॉलंटियर्स ऑफ दिस ईयर साहिल औताडे। एक फोन करा सर, आम्ही हाजीर। कोकेडा, ए कोकेडा, ओ अंपायर का कोई इशारा नहीं। हेलो साहिल, साहिल ची रेलवे। ओ पुन्हा एकदा डॉट, लास्ट बॉल, पाच बॉल झालेत आतापर्यंत। कृपया स्टंपच्या मागून, स्टंपच्या मागून ललित, ललित टू वॉलंटियर्स कुत्ते जो उनको बाहर निकल थोड़ा। उधर कोई वॉलंटियर है क्या हमारा? सुंदर अशी कॅच, राहू सॉरी आदित्य, आदित्य जाधव कडून। आले 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 कॉमेंट्री बॉक्स, कम हियर गाइस, हॅलो 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 हॅलो। न्यू प्लेयर्स, एका ग्राउंड मध्ये फक्त 11 प्लेयर खेळू शकतात, दोन काय करत आहे? डॉगी जी सी एल, गेट आउट इकडे मोतो। ओरिओ, ओरिओ क्या वो? सॉरी सॉरी ओरिओ नहीं, फैब है शायद। हेलो, स्टॉल पे बुला ले उसको, स्टॉल वाले कुत्ता है शायद वो। बॉलर से नाउ, अरे अपला, हाँ अनिकेत, अनिकेत उकरडे, अनिकेत उकरडे। अरे हेलीकॉप्टर शॉट, 6 रन के लिए स्ट्रेट। फिर से बैट्समैन का नाम है गणेश गोपाल, बिपिन गणेश गोपाल आणि वेद भूषण जीएमसी नांदेड। काफी वीक टीम से उनकी। पुन्हा एकदा पट्ट्यात घेतलाय शॉट, पुल शॉट आणि 2 रन डिक्लेअर्स, अंपायर का इशारा। अगर 360 ग्राउंड होता तो शायद ये भी 6 था। ललित ने आणलेत वाटतं ते, ललित 17 नंबर जर्सी नंबर बघा त्याचा मागून दिसेल। दोन बॉल 54 रन, अनिकेत वाइड बॉल, वाइड बॉल। ढोल बजाओ ताशा बजाओ, लेकिन बॉल डालने के बाद चेहरा भोड़ा,
अनिल लफुड़ी 16. वाह व्हाट अ कैच कोने नीचे देखना पड़ेगा. वाह पुनः एक दा कैच ड्रॉप. ये मैच की थर्ड कैच थी जो कि ड्रॉप की है. अगर आप ऐसे ही कैच ड्रॉप करोगे तो मैच को दूर जाते जाओगे. होता है गाइस जिंदगी. लेकिन मुझे पता है शौर्य बैच की बैटिंग काफी लंबी है, काफी तगड़ी है और आखिरी पॉइंट पे मैच टर्न कर देते पूरी लास्ट टाइम. और अगेन हवा में गेंद, ललित के हाथ में बॉल, ललित और गेंद के बीच में रीडिंग और हॉस्टल का डिस्टेंस. कोई ना, बेटर लक नेक्स्ट टाइम. वो जो ऊपर से वाईफाई का केबल जा रहा है उससे वो जज कर नहीं पाए. दैट्स मेकिंग सम दिस थिंग्स कैन बी एक्सेप्टेड इन यूपीएमसी. वी हैव सम ऑब्स्ट्रक्शंस अगेन अपील, लेकिन अंपायर का कोई इशारा नहीं. पांच बॉल 59 रन्स, पांच बॉल. अभी भी एक और इसके बाद शेष. अरे आशीष गणेश गोपाल अगेन स्लॉट में, अगेन सीज गणेश गोपाल नाम है. सॉरी कौन गणेश गोपाल नाम यूनिक है. लेकिन यार्ड गणेश धाव संख्या पूछ लिया 65 रन्स एट द एंड ऑफ 5 ओवर्स. आणि गणेश गोपालचे 81 रन झालेत. थांबा सिलेक्ट केल्यावर सांगतो. गणेश गोपाल 10 बॉल 23 रन. स्लाइड मिशन. एक मिनट. अंपायर्स प्लीज कॉल फॉर 5 मिनट डिले टू द मैच बिकॉज देयर सम इज टेक्निकल एरर. कंडक्टिंग GCL इज आवर ड्यूटी एंड इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी एंड गिविंग यू फेयर डिसीजंस एंड स्कोर्स इज आवर एम. एंड वी आर Dr. Ullas Patil Medical College never hesitate to give decisions, never make controversies. एक टीम ला रन दिले म्हटल्यावर पुन्हा देऊ नाही शकत ना. GMC नंदुरबार आम्ही कुठल्याही टीमला सपोर्ट नाही करत. आम्ही जो फेअर असेल त्याला सपोर्ट करतो. आमचे ही काही रूल्स आहेत. जे होते दो जण आओ. चलो अदर्स गो. GMC Nandura get lost.
ब्रिजेश आणि समोर सोहित पुन्हा एकदा वन बाउन्स चा इशारा अंपायर कडून फर्स्ट बाउन्स बाउन्स ला सुरुवात केली आहे ब्रिजेश समोर सोहित पुन्हा हवेत खाली प्लेयर आणि सुंदर अशी झेल या ठिकाणी सचिन कडून दुसरी विकेट सोहितच्या रूपमध्ये जीएमसी नंदुरबार देवाशिष गौडी हॅलो सॅम सॅम इकडे इकडे सॅम रिस्पेक्ट युअर जो लॉयल्टी हॅलो बहुत ही अच्छा शॉट अरे राहुल जाधव कडून फिल्डिंग एक रन बढिया रनिंग बिटवीन द विकेट सेवेंटी टू रन्स सिंगल धाव संख्या घेऊन गणेश गोपाल स्ट्राइक ला होता आणि पुन्हा सुंदर अशी झेल पुन्हा एकदा आणि आउट गणेश गोपाल त्याच्या नावाला धाव संख्या ही तब्बल खूप सारी आहे अबव 30 डीप मिड विकेटला ही कॅच सचिन कडून ब्रिजेशने येताच दोन विकेट घेतल्या आहेत अजय नवीन बॅट्समन नो बॉल फ्री हिट नो बॉल फ्री हिट काफी पैर आगे लेके गए थे अपना काफी इश्यूज हो रहे डेवलप इस मैच के दौरान लेकिन सुलझाना हमारा काम है पुनः एकदा डीप मिड विकेट ला हा बॉल आणि तेवढ्याच जोरात धावा आणि या ठिकाणी दोन रन पडले बढिया रनिंग बिटवीन द विकेट्स सौरभ आणि अजय पारिख बहुत ही अच्छा स्टेप अप एक रन के डाउनला मिस फील्ड लॉन्ग ऑनच्या दिशेने असलेला साई लवताडे कडून उत्कृष्ट फिल्डिंग खूप छान असा शॉट ओव्हर के समाप्ती 6 ओव्हर किती 5 बॉल के किती ओव्हर झाली ओव्हर की समाप्ती एक बॉल बाकी असं सोडला एक नो बॉल बरोबर ओव्हर की समाप्ती धाव संख्या झाली आहे 76 76 रन गणेश गोपालची अतिशय उत्कृष्ट ही फलंदाजी जोरात षटकार 6 षटकार गणेश गोपालच्या नावावर आणि स्कोर साठी शौर्य ए टीमला जिंकण्यासाठी 77 रनांची आवश्यकता बहुत ही अच्छा प्रदर्शन जीएमसी नंदुरबार द्वारा
पहिल्याच बॉलला. अरे अंपायर डिसिजन की तरफ ध्यान देते हुए और ध्यान नहीं था. थर्ड अंपायर रिव्यू, इस सीजन का पहला रिव्यू, वो भी मोस्ट अच्छे. थर्ड अंपायर माधव मुरारका कन्फर्मेशन के लिए. स्टेज स्टेज एवढी पब्लिक नको, स्टेज वर त्यांचा एक प्लेयर आणि आपला एक प्लेयर. श्रीवेद निकम सर अनपेड कॉमेंटेटर. तुला विकत घेतो शायद 100 श्रीवेद विकत लागतील मला विकत घ्यायला. थर्ड अंपायर डिसिजन आउट मॅडी मुरारका. थर्ड अंपायर फेअर प्ले बाय DUPMC जलगाव. यस के झोली में इस सीजन की पहली नाराजी, लेकिन अभी भी मौका है उनके पास. नेक्स्ट बैट्समैन अनिकेत उकिरडे. नहीं रे तो राहुल है. राहुल ओ ललित जो कि जाने माने सलामी बल्लेबाज है. ललित सोनार 45 रन्स की इनिंग खेली थी और ये बहुत ही बढ़िया शॉट और ये पहला सिक्स ललित सोनार की बैट से. बहुत बढ़िया सिक्स ललित सोनार. ये पहला बॉल जाता हुआ मैच की तरफ. अभी और बाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कम ऑन शौर्य बैच. शौर्य बैच से काफी लगाने श्रीवेद निकम सर को. क्या इस लगान में भी कुछ लालू छुपी है, देखना है पड़ेगा थोड़े ही दिन में. और यहां पर शानदार कैच GMC नंदुरबार की तरफ से, बेहतरीन कैच. और यहाँ पे और एक विकेट का पतन होता हुआ ललित के रूप में. बहुत बड़ा झटका शौर्य बैच को. हेलो फर्स्ट स्ट्राइक चेंज नहीं है, फर्स्ट बाउंस सॉरी अंपायर कड़े ध्यान नहीं था. राहुल जाधव स्कोर का स्कोर सहारन 2 विकेट आणि 3 बॉल. या ठिकाणी विकेट सांभाळणं खूप गरजेचं. 4 बॉल झाले का? कन्फर्म कर. 3 सांगताय ते. एक डॉट होता. एक सिक्स एक रन आउट, एक कैच आउट आणि एक लेग बाय. चार बॉल. हा डॉट गेला ना, पायाला डॉट पायाला लागला. हा मैं कमेंट इकडे लक्ष द रे. तू असं कसं बसलाय जॉन्टी? खाली बस ना, प्रॉब्लेम काय आहे? डायरेक्ट थ्रो चा प्रयत्न, काफी करीबी मामला हो सकता था ये. शौर्य टीम हार्ड लक, टीम को मनोबल बढ़ाना पड़ेगा. शौर्य टीम को थोड़ी आवाज. वनडी एक रन डिक्लेयर, ओवर की समाप्ति. 8 रन 1 ओवर आणि 2 विकेट. ललित एंड एसके सलामी बल्लेबाज दोनों भी पवेलियन में.
राहुल जाधव कडून कॅच ड्रॉप डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. रोहित पाटील डीप एक्स्ट्रा कव्हर हे निकम स्कॅम पकडला गेलाय. इनको साइड भी नहीं पता निकम सर को, मेरे को तो पूरा ग्राउंड का मैं वॉलीबॉल प्लेयर हूं. राहुल जाधव वाइड, अंपायर का निर्णय वाइड. बेहतरीन बॉलिंग जीएमसी नंदुरबार की तरफ से. गणेश गोपाल बैटिंग भी करते हैं बॉलिंग भी करते हैं, आखिर क्या कमाल है आप में. तुम बिपिन को तो कॉफ नहीं करते. बहुत ही बढ़िया शॉट राहुल जाधव की ओर से और ये चार रन के लिए बहुत बढ़िया शॉट. डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में बेहतरीन चौका. काफी टेक्निकल कमेंट कर रहे हैं यहाँ पे रोहित पाटिल. यस वी आर टेक्निकल बिकॉज वी आर पेड मेंबर्स. यस 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 अनपेड. रात को खाना मिलेगा हम खाना का क्या है. ये बड़ी बड़ी बातें. अरे लेट कट यहाँ पे हवा में गेंद नीचे प्लेयर यहाँ पर बेहतरीन कैच. अगेन फिर से कैच ली है गोपाल ने जीत ली. वन बाउंस का इशारा अंपायर की ओर से. वन बाउंस का इशारा विकेट गणेश गोपाल ने किया कॉर्डन बॉल. गणेश गोपाल तेरे आता आलाय अनिकेत उद्रिके उकिरडे. गणेश गोपाल अग्रेशन. बेहतरीन कैच अगेंस्ट जीएमसी नंदुरबार की तरफ से. ये चौथी विकेट. कवर पॉइंट पे बेहतरीन कैच प्रफुल्ल द्वारा प्रज्वल द्वारा. हाँ बॉल पांच आदित्य जाधव. ओ दही घुमा के नो कनेक्शन. ओवर की समाप्ति 15 रन 2 ओवर 4 विकेट. टीम शौर्य आपल्या प्लेयर्सचं मनोबल वाढवा. सँडी संदेश घुले शांत झालास. एनर्जी प्लीज कोणाकडे चार्जर. अनिकेत दादूंना आता भूक लागेल. सॉरी अनिकेतला बोलत होतो मी. अनिकेतने जाता जाता दिलाय जोरात दणका 6 रनांसाठी खणखणीत. बहुत ही बड़े और नो बॉल का इशारा अंपायर की ओर से. नो बॉल फ्री हिट. राहुल कौले का है बेहतरीन षटकार. नो बॉल फ्री हिट का इशारा अंपायर की ओर से. शौर्य टीम कम बैक करते हुए.
आर्यन समोर राहुल कवले पूर्ण बॉडीचं बॉडी प्रदर्शन शायद एक रन डिक्लेअर अंपायर का इशारा फ्री हिट गेंद थी या फायदा नहीं उठा सके राहुल कवले पॉइंट की दिशा में फील्डिंग प्रज्वल द्वारा दोन बॉल 24 रन टीम जिंकण्यासाठी आदित्य जाधवच्या बॅट मधून काही मोठ्या शॉट्सची आवश्यकता वाइड राहुल कवले देतील 7 नाही सांगू नको 2 बॉल 25 रन अरे या ठिकाणी बोल्ड केलंय आर्यन आदित्य जाधवला आणि विकेट बर 5 विकेट आणि 2.3 ओव्हर 25 रन रिक्वायर रन रेट 14 रन जवळजवळ 14.5 सॉरी 15 2.3 अतिशय ग्राउंड मध्ये सन्नाटा आर्यन साई लावताडे पुन्हा एकदा विकेट या ठिकाणी आर्यन कडून आर्यन शुभम ये प्लेयर जो देख रहे ग्राउंड में इनका माहौल ऐसा है छोटा पैकेट बड़ा धमाका अभी तक किसी ने नहीं देखा था कि इनको बैटिंग मिलेगी लेकिन शायद टीम ने भी उम्मीद नहीं की थी उनकी तरफ बैटिंग आएगी लेकिन आ चुकी प्लेयर है प्लेयर नहीं एक तोफ है तोफ स्कोर 25 रन 4 बॉल तीसरा ओवर 4 बॉल विकेट 6 इनके लिए बाउंसर काफी छोटा रहेगा एक रन डिक्लेअर 5 बॉल पूर्ण 6 ओव्हर पर्यंत ते खेळतील अशी अपेक्षा करतो शुभम व्हाट अ डिफेन्स बहुत ही बढ़िया बैटिंग यहाँ पे अपने ये ग्राउंड के हो पुजारा वॉलवलकर आपल्या रूमच्या दिशेने रवाना आदी तेजस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चाललाय बॉल माग फिल्डर सुंदर अशी क्षेत्र रक्षण मध्ये लाईट्स ऑफ ठीक आहे काहीच विषय नाही बाबा काहीच स्थान नाही यू डीड फॉलो अप बॉलर कोण आहे रे वैभव देवडे नो बॉलचा इशारा कुणाल नाईक अंपायर कडून फ्री हिट अरे लवड्या ऐकत जाना भाई थांबत जाना थोडासा विश्वास ठेवत जाना तुम्ही लोक हॅलो एक रन डिक्लेअर अगेन एक रन डिक्लेअर तीन पॉइंट दोन ओ अनिकेत ये जरूर
पुन्हा कॅच विकेट शुभ सॉरी अनिकेत सॉरी राहुल कवळे सुंदर अशी बॅटिंग करून आपले दोन तीन षटकार दाखवून तो पवेलियन कडे रवाना. आणि योगेश त्रिवेदी इनको प्रमुख बल्लेबाज लेकिन उनको आखिरी टाइम के लिए रखा था. वन बाउंस अगर ये सिक्स मारते हैं तो हम अपने रील में लास्ट बॉल ला लिया. अब मैं क्या बोलूं, नाम तो सबने सुना होगा वंडी, नाम तो सबने सुना होगा. दो रुपए की पेप्सी शुभम भाई. हेलो डॉट बॉल रन कैंसिल कर रहे हो. सात विकेट 32 रन्स 4 ओवर अभी भी 12 बॉल 45 रन्स की आवश्यकता. और मुझे पूरा विश्वास है ये शुभम जो ग्राउंड पे खड़ा है एक रन डिक्लेअर द्यायचा नाही ना, कॅन्सल केला 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 ओके केला. डोंट वरी गाईस. ललित सोनार का अभी बर्थडे है. अभी से 11 60 मिनिट्स टू गो. ललित सोनार स्टार ऑफ शौर्य त्यांचा वाढदिवस आहे उद्या. हा स्कोर कार्ड वर धाव संख्या असेल 32 रन 7 विकेट 4 ओवर. अजूनही 12 बॉल मध्ये 45 रनांची आवश्यकता. आणि शुभम कडून मी अपेक्षा करतो की एका ओव्हर मध्ये कमीत कमी फक्त 5-6 मारावे. ओ नो बॉल आणि फ्री हिट चा इशारा एम्पायर कडून. शुभम ए एस के प्रेशर नको टाकू त्याच्यावर. अजय पारीख बॉलिंग बॉल डॉट बॉल पारीख कडून पुन्हा एकदा डॉट बॉल. वा एकोणतीस रनांचा स्ट्रेट ड्राईव्ह समोर फिल्डर सुंदर अशी फिल्डिंग. चौतीस रन 7 विकेट 4 बॉल. मस्त शॉट लॉन्ग ऑनच्या दिशेनं कॅच तेवढीच खतरनाक. 8 विकेट वैभव आउटे यांनी कॅच घेतलीये. वैभव आउटे 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 वैभव आउटे. हे कोण महेश आहे काय आता पालखी लबियर हे महेश आहे काय ब्रिजेश वाईड वाईट डक वाईट डक वाईट डक ब्रिजेश
ब्रिजेश जाता जाता एक षटकार. हवेत नो मैन्स लैंड में गेंद या फिर और सुंदर सा क्षेत्र रक्षण. खरा बैटिंग चा आस्वाद आतापर्यंत त्याने मागच्या दोन वर्षात देखील घेतला नसेल एवढा आज बैटिंग एन्जॉय करतोय शुभम. दररोज बैटिंग साठी भांडावं लागायचंय, आज बैटिंग त्याच्यावर धावून आली आहे. बिचारा रिक्वेस्ट करायचा संध्याकाळी बॅटिंग द्या रे बॅटिंग द्या रे. आणि जीसीएलच्या पहिल्या मॅच मध्ये एवढी 3-4 ओव्हर खेळायला भेटल्या. पुढच्या वेळेस नक्की तुझ्यासाठी मुंगूस बॅट मागव आपण. सहा रनांमध्ये फक्त 42 रनची आवश्यकता शुभम असेल तर एक रन डिक्लेअर. अपरकटचा प्रयत्न आहे शुभमचा. या प्लेयर में क्वालिटी जरूर है लेकिन एक रन डिक्लेअर होना. टी एम दिलशानचा आता पल्लू स्कूप ट्राय करताना ए शॉट आहे बडी उत्कृष्टाचा चौकार. मॅच हरो व जिंको हा चौकार आता सदैव लक्षात राहणार सर्व बीएमसी. अंपायरचा इशारा नो बॉल आणि फ्री हिट. नो बॉल फ्री हिट आणि फोर. हा सामना जर शुभम खरातर माझ्याकडून त्याला ऐसे नजारे बहुत कम दिखाई देते है. फर्स्ट बाउंस बॉलर. सॉरी गाइस सॉरी फॉर द इनकन्वीनियंस बॉलर. आपको उसको नीचे ही डालना पड़ेगा बॉल. और एक बढ़िया पर नो मैन्स लैंड में गेंद कैच ड्रॉप. शुभम खरात ने आज साबित कर दिया कि ये जीवन दान खड़ा है. तो ये जीवन दान है शौर्य बैच की उम्मीदों को. मैं खड़ा तो सबसे बड़ा शुभम खरात. शौर्य बैच मागे वा थोड़ा प्लीज. शौर्य बैच मागे सरका. शौर्य बैच मुलांना माझ्या भावांना विनंती आहे की थोडं थोडं मागे होऊन जात दोन दोन पावलं. चेतन त्यांना इकडे पाठव. ओके ऑल गुड. शुभम खरात स्कोर चार बॉल 42 रन. वन रन डिक्लेअर दिला केला. थँक्यू शशांक. शुभम खरात बघूया सर्वांना 1-6 ची अपेक्षा. वाईड या ठिकाणी ऑल आउटचे जे चान्सेस होते जवळजवळ शुभमने सर्व चुकीचे साबित केले. शुभम खरात विकेट आउट दिलंय. बहुत बड़ा झटका यहाँ पे बढ़िया. बहुत बड़ा झटका यहाँ पे. सुंदर सा क्षेत्र रक्षण. ठीक है आणि या पीच वर प्लीज पीच वर नको साइड ने थोड़ा. प्लेयर संपले रे. वाह